का बैंगलोर शहर के व्हाइटफील्ड आईटीपीएल एरिया में मौजूद मशहूर रेस्टोरेंट द रामेश्वरम कैफे में आज दोपहर 12:56 पर एक जोरदार धमाका हुआ, जिसमें 9 लोग बुरी तरह घायल हो गए हैं। उन्हें हॉस्पिटल में भर्ती करवाया गया है। व्हाइटफील्ड एरिया के फायर स्टेशन को फोन कॉल करके किसी ने बताया कि रामेश्वरम कैफे में सिलेंडर ब्लास्ट हुआ है, मगर पुलिस ने सिलेंडर ब्लास्ट होने को नकारा है। रामेश्वरम कैफे और अतराफ के एरिए को बंद कर दिया गया है। FCL टीम भी रामेश्वरम कैफे पहुंच गई है, तहकीकात जारी है। कर्नाटका के आला पुलिस अफसरान ने मुखाम हादसा पहुंचकर जायजा हासिल किया। कहा जा रहा है कि ये धमाका एक लेडीज पर्स से हुआ है। इस हादसे में 2 होटल के वर्कर और 7 ग्राहक जख्मी हुए हैं। ब्यूरो रिपोर्ट, अतराफ टीवी, उर्दू न्यूज। इंजुरी है, 2-5 लोग का पूरा मेजर इंजुरी है। हॉस्पिटल गए, इधर आसपास का थोड़ा लोग, वो क्या पता नहीं को बोलता है गैस का सिलेंडर नहीं है, वो गैस का साउंड, वो साउंड ज़्यादा आ गया, उसका रेडिएशन 1 किलोमीटर का रेडिएशन आ गया, उतना साउंड है वो, उसका लोग है ना, वो बोलता है सिलेंडर ऐसा नहीं है, वो पता नहीं एग्जैक्ट क्या हुआ, नहीं है सिलेंडर नहीं है वो, उस साइड का कॉर्नर में हाँ वो फुल साउंड आया। सर का साउंड हो गया एकदम आया, हम इधर रोड का बाहर है उस साइड से आया देखने के, फुल एकदम फुल साउंड आया। साउंड आने के बाद पूरा इंजूर हो गया, पूरा हाथ पूरा, एक आदमी का उधर हॉस्पिटल में चला गया, एक आदमी का इधर हॉस्पिटल है नियर बाई तो और चला गया, एक आदमी RXDX मणिपाल इधर हॉस्पिटल चला गया, पूरा आदमी पूरा IT का लोग है। तो वो क्या हुआ था, इधर ज्यादा लोग खाने के लिए आता है, वही प्रॉब्लम हो गया, मेजर प्रॉब्लम ये है, कोई वो पुलिस वाला अधिकारी करेगा फिर, अभी कुछ नहीं बोलने को होता है, थोड़ा टाइम में है, देख से बोल देगा। हम PC राव, प्रेसिडेंट बैंगलोर होटल एसोसिएशन, होटल एसोसिएशन। I don't know now, till now. Let me see. I'll see it. ನೀರ ಮಾಹಿತಿ ಪ್ರಕಾರ 12 ಗಂಟೆ ಸುಮಾರು 12 ಗಂಟೆ ಆದಮೇಲೆ ಯಾರೋ ಒಂದು ಬ್ಯಾಗ್ನಲ್ಲಿ ಇಟ್ಟು ಹೋಗಿದ್ರು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಒಂದು ತನಿಖೆ ನಡೀತಾ ಇದೆ. ಸುಮಾರು 8 ಜನರಿಗೆ ಅಲ್ಲಿ ತಿಂಡಿ ತಿಂತಿದ್ರಲ್ಲ ಹೋಟೆಲ್ನಲ್ಲಿ, ಅವ್ರಿಗೆ ಇಂಜುರಿ ಆಗಿದೆ. ಬಟ್ ಯಾರಿಗೂ ಕೂಡ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಇದರಿಂದ ಪಾರಾಗಿದ್ದಾರೆ. ಇಂಜುರಿ ಅಂತೂ ಆಗಿದೆ, 8 ಜನಕ್ಕೆ ಇಂಜುರಿ ಆಗಿದೆ. ಅಲ್ಲಿ CCTV ಅವೆಲ್ಲ ಎಕ್ಸಾಮಿನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಯಾರೋ ಒಬ್ಬ ಅಲ್ಲಿ ಬ್ಯಾಗ್ ಇಟ್ಟಿದ್ದು ಗೊತ್ತಾಗಿದೆ. ಸೊ ಅದು ಹೈ ಎಕ್ಸ್ಪ್ಲೋಸಿವ್ ಬ್ಲಾಸ್ಟ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, ಇಂಪ್ರೂವೈಸ್ಡ್ ಹೈ ಎಕ್ಸ್ಪ್ಲೋಸಿವ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ನೋಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ಇನ್ನೂ ತನಿಖೆ ನಡೀತಾ ಇದೆ. ಹೋಮ್ ಮಿನಿಸ್ಟ್ರಿಗೂ ಹೇಳಿದ್ದೀನಿ ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿಗೆ. ಸೊ ಸ್ವಲ್ಪ ಹೊತ್ತಲ್ಲಿ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ಏನು
ಭಾರಿ ಪ್ರಮಾಣ ಇಲ್ಲ ಸಣ್ಣ ಪ್ರಮಾಣದವರು ಕೂಡ ಇಂಪ್ರೂವೈಸ್ಡ್ ಬ್ಲಾಸ್ಟ್ ಎಲೆಕ್ಷನ್ ಟೈಮ್ ಇದೆಲ್ಲ ಈ ತರ ಬ್ಲಾಸ್ಟ್ ಅದೆಲ್ಲ ಅಂದಾಗ ಕಾನೂನು ಸುವ್ಯವಸ್ಥೆ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನ ಜಾಸ್ತಿ ಶುರು ಮಾಡ್ತಾರೆ ಎಲ್ಲ ಕಾಲದಲ್ಲೂ ನಡೆಯಿದವೆ ಇದು ಬಟ್ ನಡೀಬಾರದು ಮಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಆಗಿರೋದಕ್ಕೆ ಅದು ಸಣ್ಣ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಬಿಟ್ಟರೆ ಪುನಃ ಆಗಿರಲಿಲ್ಲ ಬಿಜೆಪಿ ಗೌರ್ಮೆಂಟಲ್ಲಿ ಆಗಿದ್ದರು ಅದು ನಮ್ಮ ಗೌರ್ಮೆಂಟಲ್ಲಿ ಇದು ಮೊದಲನೇ ಬಾರಿ ಆಗಿದೆ ಬಟ್ ಯಾರು ಇದನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅದನ್ನು ಪತ್ತೆ ಹಚ್ಚಿ ಆಮೇಲೆ ಕಠಿಣವಾದಂಥ ಕ್ರಮ ತೆಗೆದು ಇಲ್ಲ ರಾಜಕಾರಣ ಮಾಡಬಾರ್ದು ಈಗ ಬ್ಲಾಸ್ಟ್ ಆಗಿರೋದಂತೂ ಸತ್ಯ ಅಲ್ಲ ಅದರಲ್ಲಿ ರಾಜಕೀಯ ಏನು ನಾನು ಎಲ್ಲ ಕೋಆಪರೇಟ್ ಮಾಡಬೇಕು ಬಟ್ ಇದನ್ನು ಯಾರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಶಿಸ್ತು ಕಠಿಣವಾದಂಥ ಕ್ರಮ ತೆಗೆದು ಕಾನೂನು ड्राफ्ट टीवी हर बात सच के साथ।